सर सर आज पुनः एकदा नवाब मलिकांनी आरोप केलेले आहे समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा त्यांनी जाहीर केलेला आहे। ते म्हणतात की समीर वानखेडे खोटं बोलतात, ते मुस्लिम आहेत आणि त्यांनी खोटं जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवलेली आहे। आपलं या आरोपावर काय म्हणणं आहे? ज्यावेळेस मी जन्मानीच मी स्वतः जन्मानी मी SC असून माझा मुलगा मुसलमान कसा होऊ शकतो? कारण माझी पूर्ण खानदान माझी पूर्वी म्हणजे जन्मकुंडली माझे आई वडील बहीण भाऊ काका पुतणे सर्व हे SC असून मी स्वतः SC आहे, तर माझा मुलगा कसा मुसलमान होऊ शकतो? हे एवढे थोडी सोपी गोष्ट कळू नये। नवाब मलिक रोजच्या रोज नवनवीन आरोप लावत आहेत आणि तुम्हा लोकांना रोज खंडन करावं लागत आहे, याबद्दल एक कुटुंब म्हणून तुम्हाला काय सांगायचं? एक कुटुंब म्हणून मला खूप अत्यंत वाईट वाटते, कारण एवढा मुलगा माझा चांगला पुरा इंडियात काम करतो, ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी चांगलं काम करतो, आतापर्यंत कोणीही असं केलेलं नाही। बहुतेक नवाब मलिक साहेबांच्या जावयाला ड्रग प्रकरणी अटक केल्यामुळं किंवा त्यांचे संबंध असल्यामुळं वो आकाशापोटी हे स्वतः माझ्या मुलाच्या वरती आरोप करत आहेत। ज्या मौलवीनी पहिलं लग्न लावलेलं आहे समीर वानखेडे यांचं, त्यांचंही असं म्हणणं आहे की समीर वानखेडेंचे वडील म्हणजे तुम्ही आणि समीर वानखेडे हे दोघेही मुस्लिम आहेत। मुस्लिम मी कसा होऊ शकतो? मला मुस्लिमचा कोणी पुरावा दाखवा, मी जन्मानच SC आहे तर मुस्लिम कसा होऊ शकतो? मी कुठलंही धर्मांतरण केलं नाही, कुठलीही जात कशी बदलू शकते? माणूस जन्माला तो जात बदली होऊ शकत नाही, धर्म बदली होऊ शकतो, पण मी धर्मांतरही केलेलं नाही आहे तर माझा मुलगा कसा मुसलमान होऊ शकतो? मौलवी खोटं बोलतात म्हणजे 100% खोटं बोलतात। दुसरा प्रश्न असा आहे सर की ज्या पद्धतीने एकूण सुरुवात झाली आहे या प्रकरणाला, तुम्हाला काय वाटतंय? जाणीवपूर्वक नवाब मलिक तुमच्या मुलाला या संपूर्ण प्रकरणात गुंतवतायत का? नंबर एक। नंबर दोन, की सातत्यानं त्यांच्यावर आरोप केले जात आहेत की ते खंडणी मागतात, त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत खंडणी घेतलेली। मी कालच TV वरती बघितलं की आर्यन खानचे वकील आहेत माननीय काहीतरी रोहतगी काहीतरी, त्यांनी हलफनामा दिलेला आहे कोर्टात की त्यांचं आणि समीरचं कुठल्याही प्रकारचं घेणं देणं झालेलं नाही आहे, कुठल्याही प्रकारची बोलणी झालेली नाही आहे, कुठल्याही प्रकारची वसुली किंवा पंचाब किंवा ते कोण आहे ते गोसावी वगैरे त्यांच्यामार्फत कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही आहे, हे कोर्टात हलफनाम्यात वकिलानं दिलेलं आहे। मग खंडणीचा प्रश्नच येत नाही आणि कधी खंडणी माझा मुलगा घेणार नाही। नवाब मलिक रोज म्हणतायत की खरे प्रमाणपत्र दाखवा, हे खरे प्रमाणपत्र तुम्ही कधी दाखवणार? हे माझ्याकडे आहेत, एक फक्त मी विसरलो, बाकी सर्व माझ्याकडे प्रमाणपत्र आहे। कशाचे प्रमाणपत्र? एक मला चष्मा लावू द्या जरा। हे बघा, हे कसलं आहे? कास्ट सर्टिफिकेट। हे जातीचा दाखला आहे, त्याच्यानंतर हा पण जातीचा दाखला आहे, हा मी डिपार्टमेंटला लागलो त्यावेळेस माझं हे सर्व्हिस बुकची कॉपी आहे, त्याच्यावरती सर्व लिहिलं आहे, समीर म्हणजे ज्ञानदेव कत्रुजी वानखेडे हा दाखला आहे माझ्या सर्व्हिस बुकचा। आणि माझ्या मुलाने स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत हा नोंदणी लग्नाची नोंदणी केलेली आहे, त्याच्यावरती समीर ज्ञानदेव वानखेडे असं लिहिलेलं आहे, आपण दाखवू हे बघू शकता। हे जी आपुढे आणखी आपल्याला काय हवं आहे? सर सातत्यानं जे आरोप केले जात आहेत नवाब मलिकांच्या विरोध कडून, त्याच्या विरोधात तुम्ही काही न्यायालयीन लढा मागणार आहात? हो, जे आम्हाला मानसिक त्रास झाला माझ्या कुटुंबाला, मला माझ्या मुला मुलींना माझ्या सुनेला जे मानसिक त्रास झाला त्याविरुद्ध मी नवाब मलिक साहेबाच्या विरुद्ध कोर्टात जाण्याची तयारी आहे। सर प्रभाकर रईस असेल किंवा आता हे मौलवी असतील, प्रभाकर सैल आणि हा मौलवी असतील, हे लोक खोटं का बोलत आहेत? तुम्हाला असं वाटतंय जाणीवपूर्वक यांना फोडलं जात आहे? 100% अशा परिस्थितीत ज्यावेळेस मोठे मोठे केसेस होतात, करोडोचा त्यांचा व्यापार असतो, आता नवाब मलिकांनी कसं फोडलं असेल हे असे पंच फुटत नाहीत, पण असे स्पेशल केसेस आहेत, कारण मी स्वतः पंचनामा करायचा, मी स्वतः 35 वर्ष काम केलं स्टेट एक्साईजमध्ये,
कंस कसे पंच फोडले जातात आणि हा 100 पैसा देऊन त्याला आम्हीच दाखवणार पंच फोडण्याचा प्रकार आहे म्हणजे त्या केसच्या इन्व्हेस्टिगेशनला बाधा येऊ शकते आणि केस पण खलास होऊ शकते म्हणून हे प्रश्न हे पंच फोडण्याचं त्याचे एक हे उत्तम उदाहरण आहे की पंच कसे फोडले जातात 15 दिवसानंतर तो पंच काही लहान नाही आहे तो मोठ्या वयाचा आहे त्याच्यानंतर तो म्हणतो कोऱ्या कागदावरती सह्या केल्या की लहान मुलं का थोडा आहे तो कोऱ्या काही वाचूनच केला असेल ना कुठल्या दबावाखाली तर तो पंच आलेला नाही 15 दिवसानं येऊन तो सांगतो की मला कोऱ्या कागदावरती सह्या घेतल्या म्हणजे काहीतरी आम्हीच दाखवलं असेल त्याची आपण इन्क्वायरी करावी. नवाब मलिक आणि साहेब निकान जो दिला आहे ना निकानामध्ये दाखवलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव दाऊद कसं काय लिहिलेलं आहे हे मला उर्दू मला वाचायला येत नाही तर ते माझ्या मिसेसनं बहुतेक लिहिलं असावं किंवा सांगितलं असावं आणि मला उर्दू येत नसल्यामुळं होऊ शकते हे बरोबर असेल माझ्या मिसेस नाही आहे उत्तर देण्यासाठी ती या जगात नाही आहे ना तिने उत्तर दिलं असतं याचंच कारण माझा मुलगा एवढा हुशार असून म्हणजे लग्न काहीतरी पुढं असा प्रकार होईल म्हणून 10-15 दिवसांनी मला वाटते त्यांनी स्पेशल मॅरेज ॲक्टच्या याच्यानुसार मॅरेज रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचा दाखला आपला निकाहनामा खरा आहे की खोटा आहे हा निकाहनामा खरा आहे परंतु निकाहनामा दुसरं म्हणजे दोन जातीचे लोक असल्यावर निकाह होऊ शकत नाही दोन्ही पक्ष हे मुसलमान किंवा असावेत तरच निकाहनामा तो मानला जातो त्याच्यामुळं माझ्या मिसेसनी हे खरं आहे तो त्याच्यानंतर माझ्या मुलांनी 15-20 दिवसांनी हे स्पेशल मॅरेज ॲक्टच्या याच्यामध्ये अंतर्गत आहे रजिस्ट्रेशन केलं आहे त्याच्या समीर ज्ञानदेव वानखेडे निकाहनामा खरा आहे पण त्याच्यावरती तुमचं दाऊद नाव हे खोटं आहे हे खोटं आहे येस आणि हे कोणी प्रेमानं लिहिलं असेल का मला मला वाचता येत नाही आहे कारण मला उर्दू येत नाही आहे त्याच्यामुळे काय लिहिलं मला काही समजत नाही. शेवटचा प्रश्न या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही आता न्यायालयात जाणार आहात का तुम्ही त्याचं मगाशी उत्तर दिलं. हो मी माझ्या वकिलाला विचारून मुलाला विचारून आम्ही घरी बसून एकत्र कुटुंब बसून काय कारवाई करायची आणि 100% याच्या विरुद्ध न्यायालयात जाणार आहे जो मानसिक त्रास झाला आहे आणि हे जातीचे प्रमाणपत्र जाती हे गुन्हा आहे हे एवढे माननीय मंत्री असून ते सर्व महाराष्ट्र सांभाळतात त्यांना माहीत पाहिजे की हे स्वतः म्हणजे कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये फोटो जाती धर्माच्या नावावरती असं ओपन करता येत नाही हा एक प्रकारचा गुन्हा आहे. ॲट्रॉसिटी पण तुम्ही ॲड करा. हो हो ॲट्रॉसिटी 100% लावणार आणि मी कोर्टात जाणार. त्यांनी दावा केलेला आहे की जातीचा विषय नाही फक्त बोगस पद्धतीने नोकरी मिळवण्यासाठी हा केलेला प्रकार आहे. अहो ज्या अर्थी मीच SC आहे तर माझा मुलगा मुसलमान कसा होऊ शकतो हे मलाच नवाब मलिकाला विचारायला पाहिजे किंवा तुम्ही जाऊन विचारा माझी जात माझे वडील माझे आजोबा माझी काय म्हणतात त्याला कुंडली ते माझे सर्वच म्हणजे SC आहे तर हा मुलगा कसा काय मुसलमान होऊ शकतो. नवाब मलिक आता विषय बदलत आहेत असं वाटतं सुरुवातीला आर्यन हा मुस्लिम आहे म्हणून त्याला अटक केली अशा पद्धतीचं बोलत होते आणि आता म्हणतात आर्यनाचा विषय नाही तर आई पण त्याची हिंदू आहे जशी माझी मिसेस मुस्लिम होती मी हिंदू आहे तसं आर्यनचं आहे तसंच आणि असे किती प्रकारची प्रकरण आहेत. सर आप हिंदी में आपसे जानना चाहेंगे क्या आपके बेटे का लिखा हुआ था और जो निकाहनामा नवाब मलिक ने दिखाया वो सही है या गलत है विस्तार से बताइए. वो निकाहनामा उर्दू में लिखा है जो साइन लिखा है इंग्लिश में जो किया है वो साइन सही है लेकिन निकाहनामा पे क्या लिखा है मुझे वो उर्दू नहीं आता नहीं तो मैं आपको बताता ये सही है क्या झूठ लेकिन ये निकाह हुआ है क्योंकि मैं बिना पढ़ के बता सकता मुझे उर्दू नहीं आता तो भी मेरे बेटे का निकाह हुआ है डॉक्टर शबाना कुरैशी से निकाह हुआ उनका कुछ कारण से नहीं जमा फिर उन्होंने कुछ साल के बाद दोनों ने मिल के आपस में डिवोर्स लिया डिवोर्स कानूनी डिवोर्स लिया उन्होंने तो ऐसा कोई सवाल नहीं उठना चाहिए. और ये सबका पर्सनल लाइफ है इतना नवाब मलिक साहब ने किसके पर्सनल लाइफ पे नहीं जाना चाहिए ड्रग किधर पर्सनल लाइफ का किधर मैं किधर नवाब मलिक किधर ये बहुत गलत बात है और इसके अगेंस्ट में मैं शायद कोर्ट में भी जा सकता हूँ. वानखेड़े साहब दो तीन सवाल स्पेसिफिक आपके उस निकाहनामे में आपका नाम दाऊद करके लिखा गया उस बारे में बताइए. सर सामने ये भी अभी बहुत लोग ऐसे पाए जब मेरी मिसेस मुस्लिम थी कोई प्यार से मुझे दाऊद बुलाता होगा दाऊद बोलता है बहुत लोग बोलते हैं ऐसा दाऊद भाई कैसे हो ऐसा कभी बोला होगा शायद मेरी मिसेस भी बोली होंगी प्यार से कभी किसको अपन घर में मुन्ना
कुछ भी ऐसा नाम रख सकते हैं, मुनावर, अन्ना, कुछ भी बोल सकते हैं, ऐसा एक किस्म का ये बोला होगा किसने। सर एक और इम्पोर्टेंट चीज ये, आपका ये जो आपने दिखाया मैरिज जिससे रजिस्टर हुआ है जी, उसमें समीर डी वानखेड़े लिखा गया है। हाँ। आपका पूरा नाम नहीं है, जबकि दाऊद का भी डी आता है और आपका जो नाम है वो भी डी आता है, तो आपने पूरा नाम यहाँ पे क्यों नहीं लिखा? तो मेरा अभी वो तो मैंने नहीं लिखा, वो तो कलेक्टर साहब ने, मैंने थोड़ी लिखा है वो, और मेरा गवर्नमेंट का इसमें डी है, मैं जब रिटायर हुआ उसमें डी के वानखेड़े लिखा है, तो इसी वजह से कंफ्यूजन हो रहा है कि। हाँ, तो इधर मेरा जो डिपार्टमेंट में लगा हूँ जी, तो आ जाए उसमें उसमें आप ये मेरा सर्विस बुक है, ज्ञानदेव कचरू जी वानखेड़े जी, आप क्लियर देख सकते। जब मैं गवर्नमेंट सर्विस में लगा हूँ तो कोई इंक्वायरी करके लगा होगा, ये मेरा असली नाम है। सर एक और मसला है कि जब वहाँ पे क्या आप लोगों ने अपने आप को मुसलमान बताया था शादी के दौरान? सर जब शादी हो रही, निकाह हो रहा था, तो क्या उस दौरान आपने अपने आप को मुसलमान बताया था? नहीं, ऐसा नहीं होता है। जब शादी हो रहे थे, जब निकाह, दो जाति जब अलग अलग जाति होती जी, तो निकाह नहीं हो जाता है। इस्लामिक के कुछ ऐसा है कि दोनों एक जात के हुए तो ही निकाह कबूल होता है, नहीं तो हिंदू और मुसलमान का निकाह नहीं होता है। तो इसीलिए मेरे मिसेस ने शायद उसको लगा होगा कि मुस्लिम लिखा होगा, क्योंकि मुझे वो आता नहीं है पढ़ने को जी, तो शायद लिखा होगा कोई ऐसा प्यार से। लेकिन मेरा असली गवर्नमेंट के रजिस्टर, मेरा जन्म पत्र, मेरा पूरा दाखला, सर्विस का, कहाँ पैदा हुआ, खानदान क्या, सब इसमें। आप लोगों ने सच बताया था सर शादी के दौरान कि आप लोग हिंदू, मतलब उनका जो भरोसा, माता जी जरूर मुस्लिम इस्लाम को पालन करती थी, आप लोग हिंदू धर्म पालन करती है, आपने शादी के पहले बताया था उनको? अभी शादी के पहले तो हमारा प्रेम हुआ है भाई, मैंने लड़की ये जो समीर जी की, हाँ हाँ हाँ, उसको भी मालूम है, शादी के पहले भी मिलते थे, शादी के पहले मिलते थे। मैं गवर्नमेंट क्वार्टर्स में रहता था, सिवड़ी वेयर हाउस में, वहाँ पे वो खुद आती थी, बिफोर मैरिज आती थी, जब वो हॉस्पिटल में उधर इंटर्नशिप करती थी, खुद आती थी, लोग मुझे वानखेड़े मराठी में बोलते थे, वो सब पहले से मालूम है उनको। सर्टिफिकेट फेसबुक प्रोफाइल होता, तुमचं नाव दाऊद वानखेड़े असं त्या प्रोफाइलवर मेंशन करता है। ये कोणीतरी किया होगा, फोटो मेरा है और कोई तो भी वानखेड़े दाऊद लिखा है, जैसा इस पे लिखा है, ये कोई तो भी मिसयूज किया है, या कोई भी ऐसा झूठा प्रोफाइल भी रख सकता है, किसके भी नाम से रख सकता है। कितने ऐसे आपको प्रोफाइल बता सकते कि कोई भी नाम रख सकता है, कोई भी आईडी रख सकता है, पासवर्ड रख सकता है, कुछ भी रख सकता है। लेकिन ये ड्रग के मामले से, मेरे जाति से, मेरे नाम से, मेरे धर्म से क्या संबंध आता है, जरा आप मुझे बताएंगे या नवाब मलिक साहब बताएंगे मुझे? सर मुझे एक हिंदू आणि मुस्लिम निकाह कसा काय हा झाला, किंवा मग 33,000 मेहर दिली असं त्यात जे काय आहे ते खरं आहे का? हा, हे खरं असावं, कारण मला उर्दू येत नाही। ज्यावेळेस निकाह होतो त्याची पद्धत असते, काही मेहरची पद्धत असते, त्याप्रमाणे म्हणजे निकाह मुस्लिम या प्रमाणे झाला आहे, आणि त्याच्यात प्रथा असते काय मेहर देण्याची, ते मिसेसने केला असेल, कारण मिसेस मुस्लिम असल्यामुळे सर्व तिलाच माहीत आहे। ठीक आहे।